नमस्कार मित्रांनो, टेक एज्युकेशन मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, आपल्या या चॅनलवर सतत शेतकऱ्यांना व सामान्य माणसाला उपयोगी पडेल अशी टेक्निकली माहिती देण्याचा मी प्रयत्न करत असतो, आणि अशीच एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकृत बाजारभाव कसे पाहावेत व महाराष्ट्रातील प्रत्येक बाजार समितीचे आवक आणि बाजारभाव कसे पाहावेत आणि आपल्या जवळील बाजार समितीचे हमीभाव आणि संपर्क क्रमांक कसे पाहावेत ही सर्व माहिती देणार आहे। तसेच आपल्या बाजार समितीशी संपर्क कसा करावा याबद्दल देखील मी या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच येणाऱ्या घंटीवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील, आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, सध्या जर आपण पाहिलं तर खरीप हंगामातील नगदी पिके विक्रीसाठी तयार झालेली आहेत, जसे की कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, कांदा, बाजरी, ज्वारी, तसेच काही इतर फळपिके। तर मित्रांनो, शेतातील कोणताही माल विक्री करण्याआधी प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा भाव माहीत असणे गरजेचे असते, आणि बाजारभाव माहिती कुठे मिळते हे शेतकऱ्यांना माहीत नसते। अशी सर्वांनाच इच्छा असते की आपल्या मालाचा भाव आपल्याला सर्वप्रथम माहिती असावा। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाईल। तर चला मित्रांनो, आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करायचं आहे, आणि प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर प्ले स्टोअरमध्ये तुम्हाला MSAMB टाईप करून सर्च करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, MSAMB म्हणजेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची ही ॲप्लिकेशन तुमच्या समोर आलेली असेल। तर मित्रांनो, ही ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे। मी डाउनलोड केलेली असल्यामुळे मी सध्या तुम्हाला ओपन करून दाखवतो। मित्रांनो, ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्या समोर काही परमिशन मागितल्या जातील, त्या परमिशनला तुम्हाला अलाव करायची आहे। मित्रांनो, जर तुम्हाला भाषा चेंज करायची असेल तर वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला भाषा चेंज करण्यासाठी आयकॉन दिलेले आहे। तर मित्रांनो, तिथे तुम्ही इंग्लिश किंवा मराठी भाषा ठेवू शकता। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला खाली पहिल्याच क्रमांकावरती आवक व बाजारभाव बाबत माहिती हा टॅब दिसत आहे। तर मित्रांनो, बाजारभाव चेक करण्यासाठी तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे विचारलं जाईल राज्यातील बाजारभाव माहिती किंवा इतर राज्यातील बाजारभाव माहिती। जर तुम्हाला इतर राज्यातील बाजारभाव माहिती पाहिजे असेल तर 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील बाजारभाव माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला 1 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे शेतमालाविषयी माहिती आणि बाजार समितीविषयी माहिती। जर मित्रांनो, शेतमालावर जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला इथे शेतमाल टाईप करून किंवा सिलेक्ट करून तुम्ही शेतमालाचा बाजारभाव पाहू शकता, आणि बाजार समितीवरती क्लिक केलं तर तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर बाजार समित्या तुमच्या दाखवल्या जातील आणि इथे तुम्हाला शेतमालाचा भाव दाखवला जाईल। तर मित्रांनो, सध्या आपण शेतमालावरती सर्च करून पाहूया। तर मित्रांनो, शेतमालावरती क्लिक ठेवून इथे निवडावरती क्लिक केल्यानंतर तुमची पिके इथे तुम्हाला निवडावी लागणार आहेत। पीक निवडल्यानंतर तुम्हाला बाजारभाव दाखवला जाईल। तसेच मित्रांनो, इथे तुम्ही टायपिंग सुद्धा करू शकता। तर मित्रांनो, सध्या आपण सोयाबीन असे टाईप करून पाहूया। तर मित्रांनो, इथे पहा सोयाबीन आलेले आहे, तर सोयाबीन टाईप करून चेक करूया। मित्रांनो, सोयाबीनचा बाजारभाव इथे तुम्हाला पूर्ण दाखवलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला तुमच्या बाजार समिती निवडायची आहे इथे, तर तुमची जवळची बाजार समिती तुम्हाला इथे पाहिजे आहे। तर मित्रांनो, सध्या माजलगाव बाजार समिती माझ्या जवळ आहे। तर मित्रांनो, इथला भाव मी चेक करून जी जवळ पडते त्या बाजार समितीवरती माझा माल मी घेऊन जाऊ शकतो, असे मित्रांनो प्रत्येकी तुम्हाला सुद्धा करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो, बाजार समितीवरती क्लिक करून आपण पाहूया। मित्रांनो, बाजार समितीवर आल्यानंतर इथे तुम्हाला बाजार समिती निवडायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला जी बाजार समिती जवळ येते या बाजार समितीला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। तर मित्रांनो, इथे मी आंबेजोगाई सिलेक्ट करतोय। तर मित्रांनो, इथे पाहू शकता तुम्ही आंबेजोगाई चा बाजार समितीचा भाव इथे दाखवलेला आहे, आवक दाखवलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, इथे सध्या सोयाबीन पूर्णपणे बाजारभाव दाखवलेला आहे। तर मित्रांनो, अशा रीतीने तुम्ही बाजार समितीचे बाजारभाव आणि आवक चेक करू शकता। त्यानंतर मित्रांनो, आपण आता बाजार समितीचे संपर्क क्रमांक चेक करून पाहूयात। तर मित्रांनो, इथे तुम्हाला बाजार समिती प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, बाजार समिती प्रोफाईल क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा इथे निवडायचा आहे।
आणि जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला तुमची बाजार समिती सिलेक्ट करायची आहे। तर मित्रांनो, बाजार समिती आपण उदाहरणार्थ आंबेजोगाई सिलेक्ट करून पाहूयात आणि गोवरती क्लिक करूयात। इथे मित्रांनो पाहू शकता तुम्ही बाजार समितीची पूर्ण स्थापना दिनांक, त्यानंतर पूर्ण पत्ता, त्यानंतर सभापतींचे नाव, प्रशासक आणि मोबाईल नंबर। तर मित्रांनो इथे मोबाईल नंबर दिलेला आहे, या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करून माहिती घेऊ शकता। मित्रांनो इथे बाजार भाव जरी तुम्ही पाहिला तरी तुम्ही त्या बाजार समितीशी संपर्क करा आणि क्लिअरली तुम्ही समजून घ्या की तो जी इथे जो बाजार भाव दाखवलेला आहे तोच बाजार भाव इथे सांगितला जातो का, असा संपर्क करून तुम्ही चेक करू शकता। तर मित्रांनो बाजार भाव चेक करण्याविषयीची ही होती एक छोटीशी माहिती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा।